ही बाई म्हणजे ना इम्पॉसिबल आहे. कोण बाई? संजना. अच्छा, तुझी संजू आंटी का? यश गप्प बसा. सॉरी अभिनंदा, ही का आली इथे राहायला? हिला हिचं घर आहे ना. तू ना तू गौरीला सांग हिला बाल्कनीतून खाली ढकलून द्या. तुम्हाला माहितीये ती बाबांवर ना वॉच ठेवल्यासारखं करते, लाईक सिरियसली. आता इथे त्यासाठीच आली आहे ती, बाबा काय करतात ते बघायला. बाबांना कसं चालतंय? आता त्यांना काही म्हणताही येत नसेल. माझे ना असे हात शिवशिवत होते माहितीये, कशी खणखण द्यावीशी वाटत होती. ईशा ईशा एक मिनिट, तू काय इतकी अपसेट होतीयस? तुला माहितीये ना ती सगळे मुद्दाम करतेय, त्रास द्यायला करतेय. आणि आपण जर चिडलो तर तिला जे करायचं होतं ते जमलं असं होतं ना. मला काय वाटतं सांगू का? आपण असंच करत जाऊया. कधी तिच्या घरी जायचं आणि वाटेल ती वेड्यासारखी बडबड करून यायचं. चालेल, करू. हा ईशा, यश, मला काय वाटतं आपण यात नको पडायला. आई बाबा आणि संजना तिघे काय ते बघून घेते. तू ना आयुष्यभर न्यूट्रलच राह. अभिदादा आई घर सोडून जाणार म्हणतीये, मग काय करायचं आपण? आणि बाबा खरंच संजनाला इथे घेऊन आले तर? ईशा तुला आठवतंय आईने आपल्याला काय समजावलं होतं? काहीही झालं तरी आपण तिघांनी एकमेकांना धरून राहायचं, आपण तिघांनी आजी अप्पांची काळजी घ्यायची. आणि मला असं वाटतं की कधी कधी आपण स्वतःच डोकं न चालवता मोठे काय म्हणतायत ना ते ऐकावं. पण अभिदादा, आईशिवाय कसं राहणार आपण या घरात? आपण असं समजायचं की आई तिच्या आईला सांभाळायला म्हणून तिच्या माहेरी राहते. आणि दिवसातून 4 फोन होतीलच ना. आणि मला असं वाटतं आपल्याला आईशिवाय इथे राहणार नाही म्हणून आईने इथे राहायचं हे स्वार्थीपणाचं लक्षण आहे. मला वाटतं आपण आईचा विचार करायला हवा. मला नाही कळते आपण काय विचार करायला हवं. मला इतकंच समजतंय की आई आणि बाबा एकत्र खुश आहेत आणि थोडीफार भांडणं काय सगळ्याच होतात, हो की नाही? त्यांच्यातही होतात, यापुढेही होतील, पण म्हणून त्यांनी वेगळं नाही व्हायचं. मी आणि आजी तरी असंच म्हणणार आणि असाच प्रयत्न करत राहणार. ईशा खाली ये. काय करायचं हिचं? बघ ना, मला पण गंमतच वाटते. आपण तिघे एकाच घरात राहतो, एकाच जनरेशनचे होत, पण आपल्या तिघांचे या एका घटनेकडे बघायचे पॉइंट ऑफ व्ह्यू किती वेगळे आहेत. हो, पण आपले निदान सेन्सिबल तरी आहेत, हिचं काहीतरी भलतंच आहे. हे बघ अभि, मला असं वाटतं की आई बाबांनी परत एकत्र येणं असं म्हणणं म्हणजे भाबडेपण आहे. आजी आणि ईशा दोघी अनरिअलिस्टिक विचार करतात हे बघ. आणि मला इतकंच वाटतंय की आई बाबांच्या डिवोर्सची तारीख जशी जशी जवळ येते ना, तशी तशी ईशा भिरभिरायला नको. आपण तिला समजवूया, फार फार तर काय होईल, तिला थोडं वाईट वाटेल, राग येईल, येऊ दे. पण तिला हे सांगायला हवं की ती आणि आजी जे काय करतायत त्यात काही तथ्य नाहीये. बरोबर आहे तुझं, आपण बोलू तिच्याशी. मी आलोच. गौरी कशी आहे साडी? तुझ्या आजीची आहे. छान आहे. छान आहे ना? अगं आईला ना सगळ्या साड्या जड होतात आता, सो तिने मला देऊन टाकल्या. तू कधी नेसणार आहेस एवढी हेवी साडी? लग्नात. छान ब्लाऊज शिवून घे. ऑफकोर्स. ए पण मला सांग ना, ही छान वाटते? ही जरा ब्राईट कलर आहे ना, खूप कन्फ्युजन आहे. गौरी सांग ना कोणती साडी नेसू लग्नात? कोणाच्या लग्न? कम ऑन, कुठे लक्ष आहे तुझं? अगं माझ्या मावशी. गौरी तुला माहिती, शेखरने आणि मी जेव्हा पळून जाऊन लग्न केलं होतं ना, तेव्हा मी जीन्स मध्ये होते. आई बाबांना संशय येऊ नये म्हणून त्यावेळेला काहीच हाऊस करता आली नाही मला, पण या वेळेला सगळे हाऊस भागून घेणार आहे मी. लेट्स चेंज द टॉपिक प्लीज. का गौरी, सध्या ना माझ्या डोक्यात एकच विषय सुरू आहे. ते माहिती आहे मला, आणि मला तो विषय बोलायचा नाही. ए गौरी, लिसन. अनिरुद्धचा डिवोर्स झाला ना की त्याच्या दुसऱ्या दिवसाची तारीख बुक करणार आहे. मेहंदी, संगीत, हळद, छोटीशी पार्टी, सगळं करायचं आहे मला. आईला बोलवणार आहे, ताईला बोलवणार आहे. आय वॉन्ट टू मेक इट बिग. अख्ख्या जगाला ओरडून सांगणार आहे.
का? कारण लपवण्यासारखं काहीच नाहीये. जसं तुझं आणि यशचं लग्न ठरलंय ना, तसंच माझं आणि अनिरुद्धचंही ठरलंय. गौरी, फायनली वी आर गेटिंग मॅरिड. आय एम गेटिंग मॅरिड. ए आणि आता प्लीज, आमची वय मोठी आहे म्हणून आम्हाला आनंद होऊ नये किंवा आम्ही तो साजरा करू नये असं म्हणू नकोस. दिस इज नॉट फेअर. ऍक्च्युली लाईफ पार्टनर मिळण्याचा आनंद कुठल्याही वयात होऊ शकतो, हो ना? कॅन यू इमॅजिन, तू आणि मी आपण एकाच घरात. वाव मावशी, प्लीज तू का आलीयस इथे? दरवेळी काका समोर आले की तू इथे का येतेस? का तू त्यांना, मला, काकूंना शांतपणे जगू देत नाहीयेस? चुकतंय मावशी तुझं, खूप जास्त चुकतंय. शट अप. बस झालं गौरी, आपलं वय, आपली बुद्धी हे सगळं ओळखून बघायचं, कळलं? बालिशपणा तू करतीयस मावशी, मी नाही. भावडेपणा तुझं होतोय, भावनेच्या भरात तू वाहत जातीयस. आम्ही सगळेच शांतपणे विचार करतो. कमगे विचार करणं काय असतं हे माहितीये तुला? मॅच्युरिटी कशाला म्हणतात हे तरी माहितीये का? चूक, बरोबर, खरं, खोटं या पलीकडेही काहीतरी असतं ते समजून घेणं आणि मुळात ते ऍक्सेप्ट करणं याला मॅच्युरिटी म्हणतात. जी अनफॉर्च्युनेटली तुमच्या कुणाकडेच नाहीये. तुम्ही सगळे ना मोराल पोलीस असल्यासारखे वागताय. हे सगळं तुमच्या नजरेत चूक असेल, मान्य आहे मला, पण ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. आणि ना मी जे काही करतेय ना ते कळतंय मला, त्याच्या मागे माझा काही विचार आहे. पण मग आम्ही नसलो तुझ्यासारखे इंटेलिजंट ना तरी चालेल आम्हाला. आय क्यू कमी असला ना तरी चालेल. इमोशनल कोशन चांगला हवाय आम्हाला. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होत नाहीये ना याचा विचार करायचा आहे आम्हाला. तू आणि मी एकत्र एका घरात कधीच राहणार नाही, कारण मी आणि यश अरुंधती काकूं बरोबर राहणार. त्या जिथे कुठे असतील ना तिथे तुझ्या बरोबर नाही, कधीच नाही. तुझे हे परफेक्ट हॅपी फॅमिलीचं पिक्चर रंगवतीस ना मावशी, ते घर हे नाही, ते तुझ्या स्वप्नात आहे. सत्यात तसं कधीच होणार नाही. होणार, सगळं होणार. आता तूच सांग ना मला, अनिरुद्ध आणि अरुंधतीचा डिवोर्स होईल असं वाटलं होतं? होतोय ना. तसंच माझं आणि अनिरुद्धच लग्नही होणार आणि मी देशमुखांच्या घरात सून म्हणून जाणारही आणि तिथे राहणार. मी आता ठरवलंय, देवाचं नाव घ्यायचं, जॉब करायचा, पोथी वाचायची, बस. समोरच्या माणसाने कसं वागायचं हे आपण ठरवू शकत नाही ना. आपण फक्त देवाला शरण जायचं एवढंच करायचं. पूजा करून तुला आनंद मिळतो ना, मग लोक कशी वागतात त्याच्याने काय फरक पडतो? तू करत राह तुझी पूजा, करत राह नामस्मरण. बोलायला सोपं वाटत रे, आमच्या वयाचे होऊन बघा, मुलं मोठी झाली, आपापल्या मार्गी लागली, असं वाटे वाटे पर्यंत समोर काहीतरी नवीन आणून उभं करता तुम्ही. आई आता आमचं सोड, अभिकडे बघ, त्याचं सगळं मार्गी लागतंय ना, त्याच्याकडे बघून आनंदी राह. अरे ते तर आहेच रे. बरं झालं तू आलीस. अगं मी नवस बोलले होते, अवी संकटातून सुखरूप बाहेर आला ना की मी गावाला जाऊन देवीची ओटी भरेन म्हणून. हो आई म्हणाला होता तुम्ही. आता मला जावं लागणारच, आणि मी गेले ते हे सुद्धा बरोबर येणार. तर हे काय म्हणत होते? हे म्हणत होते साखरपुडा आपण गावालाच करूया का? अगं तसही आजूबाजूच्यांना शेजारी पाजाऱ्यांना बोलवता येणार नाहीच आहे आपल्याला, नाही का? फक्त एवढंच आहे, अनघाच्या आई वडिलांना इथे बोलवायच्या ऐवजी गावाला बोलवूया. कसं आई, गावचं घर कंडिशन मध्ये आहे की नाही कोणाला माहिती आहे? अरे गेल्या वर्षी पर्यंत अण्णा भाऊजी राहत होते ना तिथे, चांगलंच असणार. हो पण
एवढी माणसं राहू शकतील? अरे अण्णा भाऊजींना फोन कर आणि काय हवं ते विचार. हे सांगत होते फार छान घर ठेवलंय म्हणे. तू काळजी करू नकोस रे, सगळं व्यवस्थित होणार आहे. हा अगं एकात एक सगळं होऊन जाईल. साखरपुडा होईल, देवदर्शन होईल आणि अनघा आणि अभी अनायसे तिथेच असणार आहे. तेही देवीच्या पाया पडून घेतील. कसं? माझी काहीच हरकत नाही, अगदी चांगली कल्पना आहे. हे बघ अरुंधती, वाटतं तितकं सोपं नाही आहे. अहो होईल हो, सगळे मिळून काम करू. मुलं तर खुशच होतील, किती दिवस झाले कुठे गेलो नाही होत. हो आणि मुलांना गावचं घर कधी बघायला मिळणार सांग तू. हो ना, आमच्या लग्नानंतर गेलो होतो, मग ईशाच्या जन्मानंतर जायचं ठरवलं होतं पण जमलं नाही. तुमचं ऑपरेशन निघालं होतं ना आई, मग राहिलंच. अगं त्याला सुद्धा किती वर्ष झाली. चला त्यानिमित्ताने मुलं सुद्धा येतील. अनिरुद्ध आता नसते शंका काढू नकोस. आई अगं शंका नाही, आत्ताच्या या परिस्थितीमध्ये कुठे ये जा करणं योग्य नाही आहे. अरे ये जा कशाला करायची, गेल्यासारखे 15-20 दिवस तिथेच राहू. आणि तसंही हल्ली तुझं घरातूनच काम चाललंय ना. हो यशच्या स्टुडिओचं बघायला लागेल, बाकी अभी घरीचे, ईशाचे घरनच क्लासेस चालू आहेत. हो ना, आणि भाऊजींच्या मुलाने तुम्ही काय म्हणता ते फार्म हाऊस का काहीतरी म्हणता ना, तसं केलंय म्हणे तिथे. ठीक आहे, अण्णा काकाला विचारतोय. अरे यांनी विचारलं, अभिचा साखरपुडा म्हटल्यानंतर खुशच झाले, ते म्हणाले नक्कीच करा. म्हणजे सगळं ठरलंय, मग मला कशाला विचारतेय? तुम्ही सुद्धा तुमचं सगळं काही ठरवून मोकळे झालातच ना. आम्ही नको नको म्हणत होतो पण ऐकलत का तुम्ही आमचं? नाही ना. तुला हसायला काय झालं? काही नाही. तुला बोलण्यात कोणी हरू शकत नाही. हो ना, मग चला. चला मी तयारी करते, मुलांशी बोलते. बरं आप्पांचं काय, अंजरल्याहून थेट तिकडेच येणार आहेत का ते का इथे यायचेत? अगं नाही, ते परस्पर तिकडेच येतील. म्हणजे जायचं ठरलंच आहे का? हो. अशा बाबतीत तुमच्या दोघींचं बरोबर एकमत होत. हा उद्याच निघूया. ठीक आहे, मी सांगतो मुलांना. आत्ताच जाऊन सांग. आपण जायचं म्हणतोय पण इथनं बऱ्याच गोष्टी न्यायला लागतील. अगं सगळ्या गोष्टींची यादी करावी लागेल. तुम्हाला कागद पेन आणून दे, मी साखरपुड्याला काय काय सामान लागेल त्याची यादी करते, बाकीचं तू बघ. हा अनघाच्या आई वडिलांना आधी कळवते. अरे यश, बांधाच्या पलीकडे विचारांचं घर आहे, हा त्यांच्याकडे आपली चावी असते, घेऊन ये. आलोच. ए मी पण येते. चल माझ्या मागे. सावकाश. अनिरुद्ध, त्याच्या पलीकडे ओढा होता ना रे. तो असेलच आई. तुम्ही इथे आलोय का? वेग काहीतरी आठवतंय मला. अरे 3-4 वर्षांचा असताना आई आपण बरोबर आला होतास तू एकदा. किती बदललं ना सगळं, अण्णा काकांनी किती छान रिनोव्हेट केलं ना. खरे. आई काय नाही ग, सासूबाईंची आठवण आली.
दरवर्षी उन्हाळ्यात यायच्या त्या. तेव्हा की नाही हे घर कौलारू होत, अंगण सारवलेलं असायचं. आणि रुद्ध, अरे आठवत का तुला? हो आठवत. आणि अण्णा काकांची मुलं आम्ही या अंगणात किती खेळायचो. मग आता कुठे असतात ते सगळे? अमेरिकेत. त्यांनी फार संबंध ठेवला नाही. आणि अण्णा काका पण मागच्या वर्षापासून पुण्यात असतात. आपण तर त्यांचं फोनवर बोलणं होत असतं. त्यांचे मुलं अमेरिकेवरून आले ना, ते त्यांना इथे घेऊन येतात. म्हणून एवढे सगळे बदल केले त्यांनी. मस्त वाटत ना इथे. हो ना, म्हणजे गावचं फील पण मॉडर्न घर. तुमच्यासारख्या इंग्रज आलेल्या मुलांसाठी हे केलंय असं. ओ आला मोठा गावाकडे राहणारा मुलगा. अरे दादा, मुंबई शिवाय 15 दिवस तरी कुठे राहिलायस का तू? नाही तर काय. नाही पण आता याची सासूरवाडी लहान गावात आहे ना, त्यामुळे याला ऑथॉरिटी आली असं बोलण्याची. सिरियसली? पण खरंच यार, काय मस्त वाटत इथे. आपण गेल्या लॉकडाऊन मध्ये पण 3-4 महिने इथे होऊन का नाही राहिलो? अभि यार, तू खरंच लकी आहेस. म्हणजे तुझा ना डेस्टिनेशन साखरपुडा होणार आहे. आई तुला आठवत इथे एक विहीर होती? आई आई, आणि ते देऊळ ते किती लांब आहे इथे? बस बस पुरे. आता आधी आहे ना घरात जाऊया. गाडीत बसून बसून पाय खडलेत माझे. ए मुलांना सामान काढणार आहे. तुझी बॅग तू उचल. चला. ओ एम जी, काय कमाल आहे. आई शपथ, खरंच भारी आहे यार. मी तर इथे सेटल व्हायला तयार आहे. आणि तुझ्या स्टुडिओच्या जॉबचं काय करणार आहेस? अगं, निसर्गाच्या सान्निध्यात माझं म्युझिक एनरिच होईल. तर त्या घर बघता का? मी व्ह्यू बघून ठरवणार आहे माझी रूम कुठली. यश, तुझा ना चॉप झालाय. चॉप दोनच रूम जे. अरे काय बोलतेस तू? अरे देवा, मग आता कसं करायचं? मी सांगतच होतो ना, आता आपण सगळे कसे राहणार इथे. आणि साखरपुडा कसा करणार? पण छान पॉझिटिव्ह जागा ही, थोडे दिवस करू ना आपण मॅनेज. हो. एक मिनिट एक मिनिट, मी एक कमाल आयडिया सांगू. नको. गप्पा बस ऐक. मी काय म्हणते, ही रूम मुली मुलींची. आणि मुला मुलांचं काय? अंगणात वावरी जावर. ए गप्प बस, काही बोलते. ऍक्च्युली वाईट आयडिया नाहीये. मला आवडेल अंगणात झोपायला रात्री. आणि यश, तुला हवं होतं ना निसर्गाचं सान्निध्य, मग हे रात्री पण. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण सामान तुमच्याच रूम मध्ये ठेवावं लागणार. एक मिनिट, आधी सगळं नीट बघू दे. छान ठेवलंय हो घर, मोकळं आणि हवेशीर. ते तर काय, आपलं मुंबईचं घर सुद्धा आहे. जायचं का मुंबईला परत? नको रे. हे बघ आई, तुझ्या हट्टामुळे आपण इकडे आलोय. आता एकाही गोष्टीसाठी नाक वाकडं करायचं नाही. अरे मी कुठे नाक वाकडं करते, सगळं छान आहे की. पण काय रे, इथे जोडपं राहत होत ना हे सगळं सांभाळायला, ते कुठे आहे? तो केअरटेकर या लॉकडाऊन मुळे त्याच्या गावी गेलाय म्हणे. म्हणजे आता हे सगळं काही अरुंधतीलाच करावं लागणार. बरं आई, इथे दोनच रूम्स आहेत. आता अनघाच्या घरचे आल्यानंतर कसं मॅनेज करायचं आपण? ते बघू, विचार करू त्याच्यावर. आणि त्या विचाराजी विचारत होता की आजीला काही हवंय का, तुम्हाला काही हवंय का, काही पाठवू का? नाही आत्ता काही नकोय. आणि बरंच सामान आपण घेऊन पण आलोय, सांग त्यांना. हे बघ, त्यांना जाऊन सांग आत्ता काही नकोय म्हणा, लागलं तर सांगू. आणि हो, त्यांचा फोन नंबर पण घेऊन. आणि त्यांना हे सुद्धा सांग, उद्या आजी येते गप्पा मारायला म्हणून. अरे किती मी जातो सांगतो त्यांना. हा बरं, मला एक कप चहा मिळाला तर फार बरं होईल. नॉन स्टॉप ट्रॅव्हल करून आलोय आपण, कंटाळा. करते करते. बरं यश, आपण येताना दुधाच्या पिशव्या आणल्या त्या कुठे? हा याच्यात. हा ठीक आहे. बर, तुम्ही तोपर्यंत बाकीचं सामान लावा सगळं. या आतल्या खोलीत ठेवा. हा तो काय, हात दे मला. चल आई ग, आई ग. मी घेते. अरे वा, बाकीचं तू घे. हा चल.
आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. फक्त बघत रहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.